शस्त्राचा वार करून चोरट्यांनी रोख एक हजार रुपयांसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे हातकणंगले इथं घडली याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांकडून माहिती देण्यास टळाटाळ होत असल्यानं पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त होतोय हातकणंगले इथले शिवाजी हापसे हे पत्नी आणि दोन मुलांसह शिवाजी चौकात राहत आहेत त्यांचं लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत किराणा मालाचं दुकान आहे नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते आले होते हापसे कुटुंब एका खोलीत झोपलं होतं रात्री दोनच्या दरम्यान त्यांना कशाचा तरी आवाज आल्यानं ते जागे झाले तोपर्यंत समोर तोंडाला रुमाल बांधलेला एक चोरटा डबा काढत होता शिवाजी हापसेंनी तत्काळ त्याची गळपट धरली तोपर्यंत हापसेंच्या डोक्याजवळ उभे असलेल्या दोन शस्त्रधारी चोरट्यांनी हापसे यांच्या डोक्यात वार केला त्यांनी वार अडवण्याचा प्रयत्न केला पण तो हातावर झाला हा दंगा ऐकून त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने पलायन केला जाता जाता त्यांनी एक हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन दरवाजाला बाहेर कडी लावून धूम ठोकले हापसे पतीपत्नीनं बाहेर जाऊन आरडाओरडा करून शेजाऱ्यांना उठवलं त्यांनी तत्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यात फोन केला पण नेहमीप्रमाणे फोन बंद होता जखमी अवस्थेत शिवाजी हापसेंना घेऊन ग्रामस्थानी पहाटे पोलीस ठाणे गाठला पोलीस निद्रावस्थेत असल्यानं कारवाईत दिरंगाई झाली जखमी शिवाजी यांच्या डोक्यात वरमी घाव लागल्यानं पंधरा टाके बसले आहेत तर पाठ आणि हातावरही जखम आहे पोलीस वेळेत आले असते तर चोरट्यांचा छडा लागला असता अशी भावना नागरिक व्यक्त करतायत यापूर्वी सुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी पोलीस ठाण्यासमोरच दोन वेळा चोरीचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी सुद्धा पोलीस झोपेत असल्यानं चोरट्यांचं चांगलंच फावलं होतं